नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो नाशिक जिल्ह्यात दुपारनंतर कांद्याचे बाजारभाव काय आहेत कांद्याच्या बाजारभावामध्ये किती प्रमाणात वाढ झालेली आहे आवक किती प्रमाणात होती हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो मित्रांनो हे आज दुपारनंतरचे एकवीस चार दोन हजार एकवीस रोजीचे कांद्याचे बाजारभाव आहेत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो एकवीस चार दोन हजार एकवीस रोजी कांद्याचे पिंपळगाव बा पिंपळगाव बसमती ते उन्हाई कांद्याची आवक ही मित्रांनो छत्तीस हजार क्विंटलची आवक आलेली होती तर जास्तीत जास्त दर हा सोळाशे सत्याहत्तर रुपये प्रति क्विंटलला देण्यात आलेला आहे तर मित्रांनो कमीत कमी दर चारशे रुपये प्रति क्विंटलला आणि सर्वसाधारण दर तेराशे एक रुपये प्रति क्विंटलला देण्यात आलेला आहे पिंपळगाव बसमत बसवतीतील उन्हाई कांद्याला पुढील बाजार समिती मित्रांनो बाजार समिती कळवणीतील उन्हाई कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर मित्रांनो दोनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलला तर जास्तीत जास्त चौदाशे सत्तर रुपये प्रति क्विंटलला आणि सर्वसाधारण दर मित्रांनो हजार रुपये प्रति क्विंटलला पिंपळगाव बसमत कळवणीतील उनाई कांद्याला दर देण्यात आलेला आहे तर आवक होती मित्रांनो कळवणीतील उन्हाई कांद्याची दोन हजार पाचशे क्विंटलची आवक होती पुढील बाजार समिती मित्रांनो बाजार समिती पिंपळगाव बसवत येथे पोळ कांद्याला मित्रांनो पोळ कांदा आहे याचा जास्तीत जास्त दर हा नऊशे एकावन्न रुपये प्रति क्विंटलला आहे तर कमीत कमी तीनशे रुपये प्रति क्विंटलला आणि सर्वसाधारण दर आठशे एक रुपये प्रति क्विंटलला पिंपळगाव बसवतीतील पोळ कांद्याचा दर आहे तर मित्रांनो पिंपगाव बसवतीतील पोळ कांद्याची आवक होती चार हजार क्विंटलची आवक होती चला तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया पुन्हा भेटूया शेतकरी विचार युट्यूब चॅनल